दुधात भेसळ करून मानवी आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जागतिक स्तरावर सर्वाधिक दूध संकलन करणारा देश अशी ख्याती असणाऱ्या भारत देशात भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राजन बोणगे यांनी या आंदोलनाची माहिती दिली. समिती आज राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून आपण सुराज्य मोहीम राबवत आहोत. त्याच्यामध्ये तीन विषय आहेत की भारताला स्वराज्य मिळाले की सुराज्य नाही. आजकाल बघितलं तर पेट्रोल पंपावर भेसळ केली जाते, त्याचं महापुरस्कृत दिलं जात नाही. त्याचबरोबर दुधामध्ये अनुसूचित दूध आहे ते आरोग्याला घातक आहे असा सरकारचा अहवाल आहे. 78% दूध आहे ते आरोग्याला चांगलं नाही असं असं कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया यांनी अहवाल भारत सरकारला सादर केलेला आहे. आणि त्याचबरोबर कोण वेबसाईट अजूनही चालू आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 1,70,000 विद्यार्थी बलात्कार झालेले व्हिडिओ पाहतात. असं जर बघितलं तर सगळ्याच बाबतीमध्ये भेसळ आणि प्रदूषण आहे. एकदा संस्कृती बिघडते की घर बिघडलं, घर बघितलं बिघडलं की कुटुंब समाज सगळ्याची नाकारी होते आणि मग वेबसाईटवर बंदी असावी. म्हणून असं आपण या तीन गोष्टींचं निवेदन आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं आहे. या आंदोलनात मनोज खाडे, दत्तात्रय पिसे, विक्रम घोडके, अलका भंडमारे, वर्षा जेवळे, राजश्री देशमुख यांचा सहभाग होता.